अंजनगाव दर्यापूर रोडवर धावत्या कारला वायरिंग शॉर्ट सर्किट झाल्यामुळे अंजनगाव मार्गावर आग लागून नॅनो कार जळून खाक झाली. कोकरडा फाट्यावरून निंभारीकडे येत असताना या गाडीच्या वायरिंगमध्ये शॉर्ट सर्किट झालं, त्यामुळे ह्या कारनं अचानक पेट घेतला. त्यातील गाडी मालक विनोद मोरे आणि त्यांच्या पत्नी तसंच मुलगा हे गाडीमध्ये होते. गाडीनं पेट घेतला हे बघून ते सर्वजण गाडीच्या बाहेर पडले, पण पाहता पाहता थोड्याच वेळात गाडीच्या आगीनं रौद्र रूप धारण केलं. या घटनेत सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नाही. रहिमापूर पोलीस स्टेशनला माहिती मिळताच अधिकारी वर्ग तिथे पोहोचला. अंजनगाव सुरजी अग्निशामक पथकानं आग आटोक्यात आणण्याचा खूप प्रयत्न केला. या घटनेचा पोलिसांनी पंचनामा केला. गाडीच्या किमतीसह एकूण 90,000 रुपयांचं आगीमुळे नुकसान झाल्याचं समजतंय. न्यूज G9 महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी सुशील बहिरे अमरावती.